रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून अंदाजे 22 किलोमीटरवर रेवदंड्याच्या अगदी जवळच कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं आग्राव हे छोटंसं गाव. आजकालच्या स्पीडबोट आणि जेटस्कीच्या जमान्यामध्ये आग्रावच्या कोळी बांधवांनी गेली 40 वर्षांची परंपरा असलेली ही स्पर्धा आस्थागायत सुरू ठेवली आहे. आणि आता मागील काही वर्षांपासून या स्पर्धेला जिल्ह्यातूनच नव्हे तर पुण्या मुंबईहून पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत चालला आहे. अशाच या अनोखी परंपरा जपणाऱ्या आणि अत्यंत चित्तथरारक शिळाच्या बोटींच्या स्पर्धेचा आम्ही घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. आता आपण आहोत आग्राव गावातील जेट्टीवर. या शिडांच्या बोटींच्या स्पर्धेसाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतातच, पण त्याचबरोबर मुंबई पुण्याला असलेले नातेवाईक खास सुट्टी टाकून या स्पर्धेसाठी गावात आलेले असतात. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या शिडांच्या बोटी जरी 7 ते 8 असल्या तरी त्यांना प्रोत्साहन द्यायला जवळजवळ 100 हून अधिक बोटी या खाडीमध्ये फिरताना आपल्याला दिसतात. संपूर्ण जेट्टीला जणू एका जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. यावर्षी गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी अर्थात सगळ्यांचा लाडका दादूस यांना आवर्जून स्पर्धेला हजेरी लावली. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा पाटील आणि शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे हे सुद्धा या स्पर्धेला आवर्जून उपस्थित होते. कोकण किनारपट्टीला गेल्या 1000 वर्षांची नाविक परंपरा आहे. आणखीन यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये सुद्धा आमचा इथला जो कोळी समाज आहे तो आपला जुना भास सुद्धा म्हणजे माणसाची जी रग असते त्याची सुद्धा जिरवण्याचं काम करतात. आणि त्यांच्यातली जी रग आहे ती त्यांनी अतिशय चांगली उत्कृष्टपणे दाखवलेली आहे. आणि इतक्या चांगल्या रीतीने त्यांनी ह्या शिडाच्या होड्यांच्या ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत हेच जर अजून थोड्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करता आलं आणि ह्याचं जर आपण नीट नियोजन करू शकलो आणखी नीट सर्वांकडे हा प्रसार आपल्या मीडियामार्फत मी म्हणू इच्छेन की जर ह्याचा प्रसार झाला तर जसं केरळमध्ये त्यांच्या स्पर्धा नावाजलेल्या आहेत आणि आज जगभरातनं त्यांचे प्रेक्षक येतात तेच आमच्या कोकणच्या किनारपट्टीवर आपल्याला अलिबागच्या परिसरात सुद्धा करता येईल. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, त्याला माझे नेहमीच सदिच्छा राहतीलच. आणखीन हा असंच उत्तरोत्तर वाढत जाईल अशा माझ्या शुभेच्छा. पण आता म्हणालात की जसं याचं स्वरूप वाढलं पाहिजे, स्वरूप केव्हा वाटतं की जेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद हा सगळीकडनं असतो, तो पर्यटकांचा असो किंवा स्थानिक लोकांचा असो, त्या दृष्टिकोनातनं स्थानिक एकंदर आपल्या ह्या परिसरातील लोकांना तुम्हाला काय सांगावं? मला असं सांगावं असं वाटेल की आपण पर्यटनाच्या निमित्ताने भारतभर किंवा भारताच्या बाहेरसुद्धा जातो पण आपल्याच परिसरात काय आहे याची बऱ्याच वेळा आपल्याला जाणीव नसते. ह्याचं जर चांगल्या रीतीने एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ग्लोबल मार्केटिंग, जसं आपल्या देशाच्या पातळीवर जरी ह्याचं मार्केटिंग झालं तर त्यानिमित्ताने अनेक मंडळी इथे यायला सुरुवात होईल. कारण आपल्या आजूबाजूच्या परिसरातले कोळीवाडे आहेत आज उद्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधले येतील आणि ह्याचा विस्तार जास्त व्यापक होईल. आणि एकदा विस्तार व्यापक झाला लोकांपर्यंत माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली की हे वाढणारच आहे. आणि हे जसं जसं वाढत जाईल तसं तसं ह्या स्पर्धेच्या निमित्ताने ती अतिशय पूरक बाब असणार आहे आणि ती फार चांगली गोष्ट होईल. आता आपण पाहतोय जेथून स्पर्धा सुरू होणार आहे तिथे शिडाच्या बोटी तयारीत उभ्या आहेत. परंपरेनुसार मान्यवरांच्या हस्ते जेट्टीवर एक फटाक्याचा आवाज केला जाईल आणि हाच असेल स्पर्धा सुरू करण्याचा इशारा. माझ्या आयुष्यातली ही पहिली स्पर्धा, मी बऱ्याचशा स्पर्धांना गेलेल्या परंतु
होडींची स्पर्धा मी पहिल्यांदा येतो आणि आग्रावकरांचं एवढं प्रेम की या ठिकाणी माझ्या हस्ते त्यांनी एक बॉम्ब वाजवून होडींच्या शिराच्या शर्यतीचं उद्घाटन केलं, त्याबद्दल खूप मला बरं वाटतंय. धन्यवाद. बरं, पुढच्या वर्षी आवर्जूनच सुद्धा मी या ठिकाणी येणार आणि खास करून एक चांगला नियोजनबद्ध असा कार्यक्रम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे जर आग्रावकरांनी मला अगोदरच कळवलं तर एक छोटंसं कार्यक्रमाचं सुद्धा नियोजन मी करायचं प्लॅनिंग करणार आहे. थँक्यू. आणि आता आपण आलो आहोत आग्रावच्या खाडीमध्ये. या स्पर्धेअंतर्गतच एका बोटीमध्ये देवीची पालखी संपूर्ण खाडीमध्ये फिरवली जाते. एकवीर आईच्या उत्सवामध्ये आग्राव गावाला एक विशेष मानाचं स्थान आहे. यामुळेच देवीच्या पालखीला एक विशेष मान या स्पर्धेमध्ये दिला जातो. जवळजवळ 35-40 वर्षापासून ही परंपरा आहे. आणि पूर्वी म्हणजे माझ्या आमचे वडील सांगायचे आम्हाला की इथून जी आपली कुंडलिका नदी आहे त्या कुंडलिका नदीतून हे आमचे पूर्वजत हे नदीतून होडीने जायचे आणि होडीने जाऊन तिथून ती पायी म्हणजे आपण त्याला काय बोलतो पायी दिंडी पदयात्रा ती दिंडी तिथून निघायची. दरम्यान आपला प्रवास सुरू आहे कुंडलिका नदीतून सुडकुलीच्या दिशेने. अर्थातच आग्राव जेट्टीपासून सुरू झालेली ही स्पर्धा सुडकुलीजवळ वळण घेऊन साळाव पुलाजवळून कारण वाऱ्याची दिशा, त्याला अनुसरून ठेवलेला शिडाचा कोन आणि त्याचबरोबर बोटीतील जवळजवळ 20-25 खलाशांचं संतुलन राखण्याचं कौशल्य या सर्व गोष्टींवर शिडाची बोट चालवण्याचं कसब अवलंबून असतं. त्यामुळेच प्रदीर्घ अनुभवी असे खलाशी या स्पर्धेसाठी निवडले जातात. सहभागी झालेल्या सर्व शिडांच्या बोटींनी यशस्वीपणे वळण घेतलेलं आहे आणि आता साळाव पुलाच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यात वाऱ्याची दिशा अनुकूल असल्यामुळे पहिला टप्पा हा सर्वच बोटींनी अत्यंत वेगाने पार केला आहे. जाणकारांच्या मते खरं बोट चालवण्याचं कौशल्य आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सर्व बोटींना प्रवास करायचा आहे. ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि त्याकरता काही वेगळी तंत्र या खलाशी मंडळींकडनं वापरली. आपण पाहतोय की अत्यंत वेगानं साळाव पुलाच्या दिशेने निघालेली ही पद्मावती बोट आणि त्या बोटीवरील पिवळ्या गणवेशातील खलाशी मंडळी. ही शिडाची बोट चालवण्यामध्ये या बोटीचा तांडेल किंवा ज्याला या बोटीचा कॅप्टन म्हटलं तरी चालेल त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. अंदाजे 30-40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभवी खलाशीच या बोटीचा तांडेल होऊ शकतो. कारण वाऱ्याची दिशा, वेग, त्यानुसार असलेला शिडाचा कोन यामार्फतच या बोटींवर नियंत्रण ठेवता येतं. एका छोट्याशा चुकीमुळे ही बोट भरकटू शकते किंवा या बोटीला अपघात होऊ शकतो. त्यामुळेच दीर्घ अनुभवी तांडेलच ही बोट चालू शकतात.
आणि ही आहे स्पर्धेतील द्वितीय क्रमांकावर हिरावती बोट आणि लाल गणवेशातील ही खलाशी मंडळी. जवळजवळ 40 ते 50 वर्षापूर्वी अलिबाग ते रेवदंडा या परिसरात याच शिळांच्या बोटींमार्फत मासेमारी, सामानाची ने आण, प्रवाशांची ने आण व्हायची. कारण त्यावेळी इंजिनाच्या बोटीचा शोधच लागला नव्हता. म्हणूनच दैनंदिन वापरातील ह्या शिळांच्या बोटींची निगा राखणे, ती सुस्थितीत ठेवणे अगदी सहज शक्य होतं. वर्षातून एकदाच या स्पर्धेकरताच बोटीची डागडुजी करून तिला स्पर्धेकरता तयार केलं जातं. आणि ही अत्यंत खर्चिक बाब असल्यामुळे या शिडाच्या बोटी जवळजवळ नष्ट होत चालल्या आहेत. हे इंजिनच्या होड्या असतात. इंजिन काढायचं, पूर्ण इंजिन काढायचं आणि त्याच्या अडवण्या बोलतो आम्ही त्याला, ते तोडायच्या, अडवण्या तोडायच्या आणि ते तोडून ते बसवायचं, ठेवायचं आणि नंतर त्या शिडाच्या म्हणजे शेड त्याला बनवायचं. असं म्हणजे त्याला 15-20-25 हजार रुपये 30 हजार रुपये खर्च येतो. याचबरोबर मच्छीमारीकरता बऱ्याच वर्षांपासून इंजिनच्या बोटींचा वापर सुरू झाल्यामुळे शिडांच्या बोटींसाठी आवश्यक असलेले प्रदीर्घ अनुभवी तांडेल व खलाशी अत्यंत मोजकेच हयात आहेत. म्हणूनच 40 वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेली ही शिडांच्या बोटींची स्पर्धा अत्यंत कठीण असताना देखील आजपर्यंत सुरू ठेवणाऱ्या आग्रामधील कोळी बांधवांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. दरम्यान आपण पाहतोय 3र्या व 4थ्या क्रमांकावर असलेल्या बोटी. आज वाऱ्याचा वेग हा भरपूर असल्यामुळे ही स्पर्धा लवकर संपन्न होईल असं जाणकारांचं मत आहे. आणि ह्या आहेत द्वितीय क्रमांकावर असलेली हिरावती व तृतीय क्रमांकावर असलेली हिरकणी ही बोट. या बोटींमध्ये बरंच अंतर पडलं आहे. आता एक संपूर्ण नजर प्रथम, द्वितीय आणि 3र्या क्रमांकाच्या बोटींवर आणि त्याचबरोबर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याकरता आलेल्या मंडळींचा जल्लोष.
आणि ही आहे पिवळ्या रंगाचा झेंडा असणारी आणि अगदी सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकावर असलेली पद्मावती ही बोट अत्यंत वेगानं तिसऱ्या टप्प्याच्या दिशेने जाताना. आणि आता आपण पाहतोय एक अत्यंत चित्तथरारक क्षण. या स्पर्धेतील पद्मावती बोट आता वाऱ्यानुसार तिची दिशा बदलणार आहे. शिडाची बोट या पद्धतीने वळवणे हे अत्यंत कौशल्याचं काम आहे, कारण यामध्ये वारा भरलेलं शीड हे पूर्णपणे सोडून गुंडाळून पुन्हा विरुद्ध दिशेने सोडून बोटीची दिशा बदलावी लागते. या पद्धतीला खलाशांच्या भाषेमध्ये मचाण मारणे असे म्हणतात आणि या बोटीचे तांडेल नरेश वरसोलकर यांनी अत्यंत कुशलपणे या बोटीची दिशा बदलून पुन्हा साळाव आणि आपण पाहतोय तिसऱ्या टप्प्यामध्ये द्वितीय क्रमांकावर असलेली यशवंत गुरुदास यांची हिरावती ही बोट. याचे तांडेल आहेत जनार्दन डबीर आणि हिरावती बोट सुद्धा दिशा बदलण्याच्या अत्यंत कौशल्याच्या टप्प्या आणि ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होण्याकरता अथक परिश्रम घेणारे श्री सुभाष ढेबरी आणि उपसरपंच रणजित धरणकर आणि त्यांचा मित्र परिवार आणि गेले वर्षभर ही सर्व मंडळी ही स्पर्धा दिशेने जात आहे. पद्मावती ही बोट साळाव पुलाच्या दिशेने निघाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय किनाऱ्याजवळून बोट वळवण्याचा अत्यंत कौशल्याचा भाग. शीड पूर्णपणे सोडून पुन्हा विरुद्ध दिशेने शीड बांधणं आणि बोटीची जागा बदलून बोटीचं संतुलन राखून ठेवावं लागतं आणि या सगळ्यावर देखरेख करण्याकरता पंचांची बोट उभी आहे. या कोली बाऱ्याची शान आई तुझ देऊल मान
अत्यंत कठीण असं हे वळण पद्मावती बोटीतील सर्व खलाशी मंडळी अत्यंत कुशलतेने पार करताना दिसत आहे. आणि द्वितीय क्रमांकावरील हिरावती बोट सुद्धा वळणाच्या टप्प्याच्या दिशेने आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेली हिरकणी बोट सुद्धा अत्यंत वेगानं तिसऱ्या टप्प्याचं वळण घेण्याकरता निघालेली आपल्याला दिसते. पाहतोय हिरावती बोट यशस्वी वळण घेऊन आग्राव जेट्टीच्या दिशेनं निघालेली आणि त्याचबरोबर हिरकणी बोट सुद्धा आपलं वळण घेत आहे. पंचांची देखरेख या संपूर्ण टप्प्यावरती आहे आणि हे वळण घेतल्यावर वाऱ्याची दिशा बदलते, त्यामुळे शिडाची बोट चालवण्याची सर्वच गणितं या टप्प्यावर बदलतात. स्पर्धकांसाठी आणि इतर बोटीतील सर्व प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्कंठतेचा शेवटचा टप्पा. आपण पाहताय साळाव पुलाजवळचा परिसर जिथून बोटींनी वळण घेतलं आणि आता आपण पाहतोय सर्वात पुढे आहे ती पद्मावती बोट आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली हिरावती बोट आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेली हिरकणी बोट. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बोटींमध्ये अत्यंत कमी अंतर आपल्याला दिसतंय. दरम्यान आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर असलेली सागर कन्या ही बोट तिसऱ्या टप्प्यातील वळण घेण्याकरता वेगानं निघालेली. द्वितीय क्रमांकावर असलेली हिरावती आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेली हिरकणी या बोटींमध्ये अत्यंत चुरस सुरू आहे. मंडळी स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं. आपण पाहतोय दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बोटींमध्ये अत्यंत कमी अंतर आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पद्मावती या बोटीनं बरंच अंतर पार केलं आहे व त्याच्यामागे द्वितीय क्रमांकावरती हिरावती बोट आणि तिसऱ्या क्रमांकावरती हिरकणी ही बोट. वाऱ्याची दिशा अनुकूल असल्यामुळे अत्यंत वेगाने या सर्व बोटी आग्राव जेट्टीच्या दिशेने जात आहेत. आपल्याला दिसतंय तीनही बोटी फिनिशिंग पॉईंटकडे म्हणजेच आग्राव जेट्टीच्या दिशेनं अत्यंत वेगानं सरसावत आहेत आणि त्यांच्याबरोबर आहे पंचांची बोट या सर्वांवर देखरेख ठेवण्याकरता.
आणि आपण पाहतोय पद्मावती ही बोट आग्रा जेट्टीजवळ सर्वात प्रथम पोहोचली आहे. त्यामुळेच प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे पद्मावती बोट. आणि द्वितीय क्रमांक पटकावला हिरावती या बोटीनं. आणि तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे हिरकणी ही बोट. इथे मिळालेल्या माहितीनुसार हिरावती व हिरकणी या बोटी माधव मेस्त्री या एकाच कारागिरानं बनवली. जवळजवळ 150 ते 200 वेळे सहभागी असतात बोटी इंजिनच्या, आणि तो जवळजवळ 2.5 ते 3 तास चालतो, 3-3.5 तास. म्हणजे ते वारा जसा वारा असेल त्या दिशेप्रमाणे होतो, किंवा 2.5-3 तास किंवा 4 तास पण लागतात. ह्या वेळेला आपल्याला खूप 4 तास लागले, 3.5-4 तास लागले, पण गेल्या वेळेला मला वाटते 3 तासामध्येच गेले, ह्या वेळेला खूप कमी वेळात गेले मला वाटते. तर हे जी स्पर्धा आहे ही स्पर्धाची मजा लुटण्यासाठी पूर्वी कमी यायचे, पण हे आता पर्यटक आहेत ह्यावर्षी, तसं पर्यटक म्हणजे खूप आले आणि त्याची खूप एन्जॉय केली यावर्षी. आणि ही आहे संपूर्ण स्पर्धेबरोबर खाडीमध्ये फिरून आणलेली देवीची पालखी. आणि पुन्हा ही पालखी जेट्टीपासून वाजत गाजत गावातील देवळात नेण्यात येते. आणि आपण पाहतोय पद्मावती या प्रथम क्रमांक पटकावलेल्या बोटीवरील सर्व खलाशी मंडळी आनंदोत्सव साजरा करताना. अत्यंत कौशल्याने मिळवलेल्या या विजयाबद्दल बोलताना पद्मावती बोटीचे मालक म्हणतात, जवळजवळ 10 ते 15 वर्षे चालू आहे. नाही, ती 40 वर्ष सुरुवातीतून आहे, पण मी माझी बोट काढली 10 ते 15 वर्षे सतत नंबर मारली, आणि आता या बोटीवर पहिल्यांदाच नंबर मारला. डिझेलची बोट सुद्धा जाऊ शकते, आणि ही बोट वलवीत न्यायला लागते वाऱ्याच्या खेळावर. चांगलं वाटते, माझे पहिल्यांदाच ही बोट काढलेली आहे आणि पहिलाच नंबर यंदा घेतलेला आहे. हो, बरेच माझे पहिली मदत माझे कमलाकर वरसोलकर, शिवकुमार बलकवडे यांची बराचसा मला मुलांशी सपोर्ट केला. हा, मुलांशी मला सपोर्ट केला, त्याच्यामुळे मला जाम आनंद झाला, मग तेव्हा मला मी होडी काढू शकलो. धन्यवाद, धन्यवाद. ही स्पर्धा करण्याकरता आम्ही जवळजवळ 2 महिने झगडत होतो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पण आम्हाला सहकार्य खूप केलं. दुसरी गोष्ट उमेश मोरे, संतोष पाटील आणि प्रफुल्ल पेंडुरकर ह्या माणसाने आम्हाला खूप सर्वांकडे आम्हाला घेऊन गेला आणि जवळजवळ 1.5-2 लाख रुपये आम्हाला मिळवून दिले. अंकल रेले अंकल म्हणजे कैलासवाजी जी स्पर्धा झाली ते रेले अंकल, हे जे स्पर्धा झाली हे रेले अंकलनी म्हणजे त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतला होता. आणि महत्त्वाची गोष्ट की आज त्याचा वाढदिवस होता, आजच्या 12 तारखेला समाजसेवक रेले अंकल ह्याचा त्याचा वाढदिवस आज होता.
आणि यानंतर या स्पर्धेकरता आवर्जून आलेले प्रमुख पाहुणे संतोष चौधरी अर्थात दादूस यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना बक्षिसे म्हणजेच रोख रक्कम व चषक यांचे वितरण करण्यात आले. आणि त्यानंतर सर्व कोळी बांधवांच्या अत्यंत आवडीची मानाची धैर्याची आणि कौशल्याचं प्रतीक असणारी आणि त्याचबरोबर आई एकविरीच्या भक्तीचा भाग असणाऱ्या या 40 वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिडांच्या बोटींच्या स्पर्धेचा समारोप समस्त कोळी बांधवांचा लाडका गायक संतोष चौधरी अर्थात दादूस याने गायलेल्या एकविरा आईच्या गाण्यावर नाचून जल्लोष साजरा करून करण्यात आला. भावानी भावानी काय दिलं जाणू आहे तुला भावानी.